नमस्कार बुबड़े काका, येऊ का? अरे ये चंपा के ये पाया पडतो हा? अरे काय रे चंपक, कटिंग तर जबरदस्त केली तो, एकदम खतरनाक हेअर स्टाईल. अहो काही नाही काका, कटिंग याच्यासाठी केली की आता लग्नासाठी पोरगी पाहणं चालू आहे माया. मग कसं कटिंग गिटिंग केली की जरा असा स्मार्ट दिसतो. मस्त स्मार्ट दिसायला लागला. स्मार्ट दिसायला मी? थँक्यू. हो का, लग्न करतो म्हणते का आता? चांगला आहे, कर चांगला. पण काही म्हण, तुझी जी आधीची हेअरस्टाईल होती ना, नंबर एक होती, मस्त वाटत होता त्याच्या. त्यात काय हो काका, आपल्या घरचीच खेती आहे, कधी येऊन जाते. हो ते पण आहे म्हणा, घरचीच खेती आहे आपली, एकदा गेले की डबल येतातच. बरं मी काय म्हणतो काका, तुमच्या लक्षात जर कोणी असेल पोरगी तर पहा नाही का ती माझ्यासाठी? एवढा स्मार्ट आहे म्हणा पोरग, असेल तर पहा. नाही नाही पाहतो ना तुझ्यासाठी पोरगी पाहतो, एखादी असेल तर चांगली पाहतो तुझ्यासारखी स्मार्ट एकदम. तू एवढा स्मार्ट आहे मग पोरगी तशी पाहावं लागेल ना. मी काय म्हणतो काका, तुमच्याकडे पण आहे ना पोरगी चंपा, मस्त जोडी होऊन जाईल आमची, चंपक आणि चंपा. बघा तिला विचारून. अहो माझी पोरगी पण आहे चंपा, पण तिला सध्या काही करायचं नाही बाबू. हो का? बरं मग दुसरी पा. नाही तुझ्यासाठी दुसरी पाहिजे मी एखादी चांगली. नाही मी म्हणलं ती आमची जोडी मस्त झाली असती, एकदा विचारून पहा एवढा स्मार्ट पोरगा आहे तर. माझ्या चंपाने विचारलं होतं पण नाही म्हणते ती, सध्या नाही करायचं म्हणते. तर तुझ्यासाठी एखादी चांगली पाहावं लागेल ना, तुझ्यासारखी स्मार्ट. माझी चंपा काय तुला शोभत नाही, एवढा स्मार्ट आहे ती अशी आहे, तुझ्यासाठी एखादी चांगली पाहतो. बर बर बरं पाहतो, भेटली तर मग सांगतो तुला. बरं पहा मग दुसरी तुम्हाला जर वाटत असेल तर. ठीक आहे येऊ का मग काका? ठीक आहे चंपक ये मग. पाया पडता? नाही 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 राहू दे, पाया नको पडू. तू का माझ्या पाया पडायच्या जागी तुझ्या स्वतःच्या पाया पडतले का? पायताळा.